नमस्कार मित्रो, netbit.com या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण मागील भागांमध्ये दोन भागांमध्ये काही कीबोर्ड शॉर्टकट शिकलो. आज आपण तिसरा कीबोर्ड शॉर्टकट शिकणार आहोत, कंट्रोल डी आणि कंट्रोल आर. कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही हा सगळ्यात कॉमन वापरला जाणारा, कॉपी पेस्टसाठी वापरला जाणारा शॉर्टकट आहे आणि आपल्या सर्वांना तो माहिती असेलच, त्यामुळे मी तो इथे कव्हर करत नाही आहे. परंतु कंट्रोल डी आणि कंट्रोल आर हे कॉपी पेस्टचेच, म्हणजे कंट्रोल सी कंट्रोल व्हीचेच भाऊबंद आहेत. ते पुढे कसे वापरता येतात ते आपण काही उदाहरणांच्या सहाय्याने पाहूया. त्यासाठी आपण एक्सेल शीटवर जाऊ. तर कंट्रोल सी आणि कंट्रोल व्हीचा वापर आपण आधी करूया, कारण कंट्रोल डी आणि कंट्रोल आर हे ॲडव्हान्स शॉर्टकट समजण्यासाठी ते माहिती असणं आवश्यक आहे. समजा मी इथे काही टेक्स्ट लिहितो, इथे मी नेट भेट असं लिहिलेलं आहे. आता जनरली कॉपी पेस्ट करण्यासाठी आपण याला कंट्रोल सी असे करून त्यानंतर सिलेक्ट करून पुन्हा कंट्रोल व्ही असं करतो, बरोबर. आता कंट्रोल डीचा वापर कसा करायचा ते पाहूया. कंट्रोल डी म्हणजे कंट्रोल सी आणि कंट्रोल व्ही म्हणजे कॉपी आणि पेस्ट एकत्र केल्यावर कसं होईल त्याचं उदाहरण आहे. म्हणजे मी आता इथे पुन्हा नेट भेट लिहिलं आणि यावेळेला मी कॉपी न करता फक्त एरिया सिलेक्ट केला जिथे मला पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर कंट्रोल डी असं प्रेस केलं बस. म्हणजे ते दोन्ही शॉर्टकट एकत्र करून हा नवा शॉर्टकट बनवण्यात आलेला आहे कंट्रोल डी म्हणून. डीचा अर्थ होतो डाऊन, म्हणजे वरचा जो टेक्स्ट असेल किंवा व्हॅल्यू असेल ती आपल्याला खाली कॉपी करायची असेल, कॉपी पेस्ट करायची असेल, तर आपण कंट्रोल डी वापरू शकतो. त्याचप्रमाणे कंट्रोल आर आहे, आरचा अर्थ होतो राईट, म्हणजे उजव्या बाजूला. सिमिलरली आपल्याला उजव्या बाजूला कॉपी पेस्ट करायचं असेल तर त्यासाठी शॉर्टकट आहे कंट्रोल आर. तर मी असं बाजूला सिलेक्ट करून घेतलं आणि कंट्रोल आर प्रेस केलं तर बाजूला आपोआप कॉपी आणि पेस्ट दोन्ही झालेलं आहे. त्यामुळे मला कंट्रोल सी प्लस कंट्रोल व्ही कॉपी आणि पेस्ट हे दोन्ही एकत्र वापरायची गरज नाही, तर त्यासाठी एकच शॉर्टकट बनवण्यात आलेला आहे. हा सोपा शॉर्टकट आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि वापरण्यासाठी. अँड आय होप की तुम्हाला आवडला असेल. हा प्रॅक्टिस करा आणि सतत वापरण्यामुळे हा अधिकाधिक उपयुक्त ठरेल वेळ वाचवण्यासाठी. netbit.com चे अधिक व्हिडिओ ट्युटोरियल पहा, त्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.